हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या स्पेशल क्लासमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका विशिष्ट गोष्टीबद्दलची माहिती घेणार आहे की ज्या गोष्टीबद्दल महाराष्ट्रातल्या तमाम तरुणांना प्रचंड आकर्षण असते. त्यांना असं वाटतं की आपण ज्या पदावरचा अधिकारी झालो पाहिजे, आपण तहसीलदार झालो पाहिजे, नायब तहसीलदार झालो पाहिजे, BDO झालो पाहिजे, डेप्युटी कलेक्टर झालो पाहिजे. ही जी सगळी पदं आहे, ही सगळीच्या सगळी पदं ही प्रचंड ग्लॅमरस पदं आहे, ठीक आहे. या पदावर तुम्हाला जबरदस्त प्रमोशनच्या ज्या संधी आहेत त्या संधी मिळतात, ठीक आहे. जॉब सिक्युरिटी मिळते, अतिशय चांगलं काम करण्याची संधी मिळते, ठीक आहे. तुम्ही तुमच्या सामान्य लोकांच्या किंवा तुमच्या अवतीभोवतीच्या लोकांच्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तन आणू शकता. अशा प्रकारची ही पदं आहेत. तर आपली ही जी सिरीज आहे, ज्या सिरीजमध्ये आपण MPSC भरल्या जाणारी जी सगळी पदं आहेत त्या पदांची डिटेलमध्ये माहिती घेतो आहे. त्यांचे अधिकार काय आहे, त्यांची कर्तव्य काय आहे, त्यांचं पेमेंट किती आहे, त्यांची पदं कशी भरली जातात. तर या मालिकेतलं किंवा या सिरीजमधलं जी दुसरी पुढचा जो पार्ट आहे किंवा पुढची पोस्ट आहे त्याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी घेतो आहे. तत्पूर्वी सगळ्यात महत्वाचा मुद्दा की जर तुम्ही 2025 ची तयारी करत असेल विद्यार्थी मित्रांनो आणि 2024 ची तयारी करत असेल तर तुम्हाला आता डायरेक्ट अधिकाऱ्यांशी चर्चा किंवा संवाद साधता येणार आहे. या संदर्भातला आम्ही विशेष कार्यक्रम जो आहे, कारण 2025 चा पूर्णपणे आपला राज्य सेवेचा पॅटर्न बदलत आहे आणि 2024 ची ही जी परीक्षा आहे ती आता जवळ आलेली आहे. तर अशा परिस्थितीमध्ये ज्या लोकांनी ऑलरेडी आपल्या पोस्ट काढलेल्या आहेत, ठीक आहे, MPSC परीक्षेतून, UPSC परीक्षेतून त्यांनी पोस्ट काढलेल्या आहेत, त्या अधिकाऱ्यांसोबत तुम्हाला डायरेक्ट चर्चा करता येणार आहे, डायरेक्ट संवाद साधता येणार आहे, त्यांचं अनमोल मार्गदर्शन तुम्हाला मिळत आहे, ठीक आहे. समाधान महाजन सर हे डेप्युटी कमिशनर ऑफ स्टेट टॅक्स आहे, GST, त्यानंतर ते चीफ गेस्ट आहेत. हे तुम्हाला 2024 आणि 2025 बदलत्या पॅटर्न संदर्भात मार्गदर्शन करणार आहे. रवी कपूर सर आहे, जे IRS अधिकारी होते, ठीक आहे. ते तुम्हाला 2025 जो पॅटर्न आहे तर त्याची तयारी आतापासून कशी केली पाहिजे, अप्रोच कसं ठरवलं पाहिजे, याचं डिटेल मार्गदर्शन करता ते तुम्हाला करणार आहे. तुम्ही त्यांना डायरेक्ट प्रश्न विचारू शकणार आहे. आणि माननीय श्री अजय कर्णे सर आहे की जे IRS आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी प्रॉपर गाईड करणार आहे, ठीक आहे. त्यामुळे हे जे सेशन आहे किंवा हा जो सेमिनार आहे हा तुमच्यासाठी खूप जास्त व्हॅल्युएबल असणार आहे. आणि हा जो सेमिनार आहे किंवा हे जे सेशन आहे हे सेशन पत्रकार भवन पुणे या ठिकाणी होणार आहे. पत्रकार भवन, शास्त्री रोड, दांजवे चौक, नवी पेठ, पुणे. आणि हा जो सेशन आहे हा कधी होणार आहे, तर हा सेशन होणार आहे 3 तारखेला. किती तारखेला होत आहे? 3 तारखेला, 3 मार्चला. 3 मार्चला सकाळी 10 वाजता या सेशनला सुरुवात होणार आहे. जे विद्यार्थी पुण्यामध्ये राहतात, पुण्याच्या आजूबाजूला राहतात, ठीक आहे, त्यांच्यासाठी ही परवानगी असणार आहे. तुम्ही तुमच्या मनातले प्रश्न विचारू शकणार आहे, कारण हे सगळे ऑफिसर्स. पण या सेशन मध्ये काय होणार आहे, तर 2025 ची तयारी आतापासून कशी करायची, 2024 पूर्व परीक्षेला न्याय कसा द्यायचा, तयारी कशी करायची, ठीक आहे. त्यानंतर MPSC आणि UPSC कसं लॅबस आता सारखा झाला आहे, तर मग त्याची एकत्रित तयारी कशी करायची. आणि इथे तुमच्यासाठी एक टेस्ट घेण्यात येईल, ठीक आहे, जे येणाऱ्या MPSC परीक्षेसाठी किंवा कंबाईन परीक्षेसाठी खूप महत्वाची असेल, ठीक आहे. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला 4 टेस्ट ज्या आहेत त्या मोफत मिळणार आहे. आणि टेस्टचा जो टायमिंग असणार आहे तो 10 वाजता असणार आहे, 10 ते 11 या वेळेमध्ये टेस्ट होणार आहे. आणि तुमच्यासाठी सिक्रेट प्राइज असणार आहे, ठीक आहे. आणि हे जे प्राइज आहे ते तुमच्यासाठी खूप व्हॅल्युएबल असणार आहे. त्यामुळे असा कार्यक्रम हा 3 मार्चला होणार आहे. हा मुद्दा लक्षात ठेवा, सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये. आणि तो कुठे होणार आहे, पत्रकार भवन पुणे या ठिकाणी. तर तुम्ही या आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन लगेच रजिस्टर करा, म्हणजे तुम्हाला तिथे फक्त 200 सीट आहे, लिमिटेड सीट आहे, 201 वा विद्यार्थी घेतला जाणार नाहीये, ठीक आहे. म्हणून तुम्ही रजिस्ट्रेशन करा आणि उपस्थित राहा, ठीक आहे. चल बघा विद्यार्थी मित्रांनो, MPSC परीक्षेमधून तहसीलदार, नायब तहसीलदार ह्या ज्या पोस्ट आहेत त्या भरल्या जातात. या ज्या पोस्ट आहेत त्या महसूल सेवेतल्या पोस्ट आहेत. आणि महसूल विभाग हा महाराष्ट्रातला खूप महत्वाचा आहे. अनेक विद्यार्थी दरवर्षी तहसीलदार, नायब तहसीलदार या पदावरती त्यांची निवड होते आणि नंतर प्रशासनामध्ये जाऊन ते जनतेची सेवा करण्यासाठी कर्तव्य निभावत असतात, ठीक आहे. तर आज आपला जो सेशन आहे तो नायब तहसीलदार या पदाच्या संदर्भात आहे, ठीक आहे. नायब तहसीलदार हा MPSC राज्य सेवा या परीक्षेतून भरल्या जाणारी पोस्ट आहे. महाराष्ट्रातल्या महसूल व्यवस्थेचा कणा आहे, ठीक आहे. नायब तहसीलदाराचं तहसीलदार म्हणून पुढे 15 वर्षानंतर प्रमोशन होत, ठीक आहे. नायब तहसीलदार हा जो अधिकारी आहे हा डायरेक्ट निवडला जातो आणि प्रमोशनही सुद्धा त्याची निवड केली जाते, ठीक आहे. येस, चला आता बघा, हा जो डेप्युटी तहसीलदार आहे हा लोकांमध्ये जाऊन काम करतो, ठीक आहे. म्हणजे याचं जे काम आहे ते काम म्हणजे लोकांनी लोकांसोबत काम आहे, कारण सामान्य जनतेशी त्याची नाळ जोडलेली असते. तुम्ही कधी ऑफिसमध्ये जा, तुम्हाला अनेक लोक जे आहेत ते नायब तहसीलदारासोबत तुम्हाला बोलताना दिसतील, त्यांच्या समोर काही व्यवहार करताना तुम्हाला दिसतील, डॉक्युमेंट सबमिशन करताना दिसतील. आणि अनेक महत्वाच्या गोष्टींवर निर्णय घेण्याचा अधिकार जो आहे तो नायब तहसीलदाराला असतो. तुमच्या सर्वांनी नायब तहसीलदार हा अधिकारी बघितलेला असेल.
तर मग आता न्याय फैसला या शब्दाचा अर्थ काय, ही पदं कोणी तयार केली आहे? तर भारत देशामध्ये जेव्हा ब्रिटिशांचं शासन होतं तेव्हा त्यांनी नायब ही सगळी पदं तयार केली आहे. नायब तहसीलदार किंवा डेप्युटी सुपरिंटेंडेंट ऑफ पोलीस, ज्याला आपण एस डी पी ओ म्हणतो, सब डिव्हिजनल पोलीस मॅजिस्ट सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर. त्यानंतर एस डी एम म्हणतो, सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट म्हणजेच उपजिल्हाधिकारी म्हणजे डेप्युटी कलेक्टर. तर ही जी सगळी पदं आहेत ती ब्रिटिश काळामध्ये तयार झालेली आहे. नायब तहसीलदार या शब्दाचा अर्थ बघा की नायब हा शब्द डेप्युटी किंवा सहाय्यक ही गोष्ट संदर्भित करतो किंवा दर्शवतो, म्हणजे तहसीलदाराला सपोर्ट करणार व्यक्ती म्हणजे कोण? नायब तहसीलदार. ठीक आहे, मग तहसीलदार कार्यालयात सेकंड इन कमांडची भूमिका तुम्ही बघतो. फर्स्ट इन कमांड कोण आहे? तहसीलदार. आणि मग त्या तहसीलदाराच्या कार्यालयामध्ये दोन नायब तहसीलदार तुम्हाला नेहमी दिसतील. ठीक आहे, त्यांच्याकडे वेगवेगळी कामं सोपवलेली असतात. म्हणजे जर तुम्ही नायब तहसीलदार झाला तुमची जी अपॉइंटमेंट आहे ती कुठे होईल? एक तर तहसीलदाराच्या ऑफिसमध्ये होईल किंवा कलेक्टर ऑफिसमध्ये होईल किंवा मग जे आयुक्त लेवलवरचे जे अधिकारी आहे तिथे तुमची अपॉइंटमेंट होईल. तुमची अपॉइंटमेंट कुठेही होऊ शकते. ठीक आहे, तर तहसीलदाराच्या ऑफिसमध्ये सुद्धा तुमची अपॉइंटमेंट केल्या जाऊ शकते. ठीक आहे, विविध प्रशासकीय सेवांच्या अंमलबजावणीमध्ये तहसीलदारांना मदत करणारी पोस्ट म्हणजे नायब तहसीलदार ही पोस्ट असते. आता नायब तहसीलदार याची कर्तव्य काय असतं, कोणतं काम त्याला करावं लागतं? कारण उद्या जर तुम्ही तयारी करायला सुरुवात केली किंवा आज जे विद्यार्थी तयारी करत आहेत तर मग त्यांना कामं कोणती असतात? ठीक आहे, बघा पहिलं काम नायब तहसीलदाराच्या कर्तव्यामध्ये प्रशासकीय कामं येतात, महसूलच्या संदर्भातली कामं येतात आणि जमिनीच्या संदर्भातली कामांचा समावेश होतो. मग त्यामध्ये बघा जमीन महसूल संकलनाचं जे काम आहे ते नायब तहसीलदाराकडे असते. जमीन महसूल म्हणजे जमिनीकडून मिळणारा टॅक्स. ठीक आहे, त्याचं संकलन करण्याचं जे काम आहे ते नायब तहसीलदाराचं असते. जमिनीच्या नोंदीची देखभाल करणे, नायब तहसीलदाराच्या जमिनीच्या मालकीच्या नोंदी, जमिनीचे नकाशे, ठीक आहे, आणि मालमत्तेचं मूल्यांकन करण्याचं जे काम आहे आणि त्याच्या नोंदी ठेवण्याचं काम यांच्याकडे असतं. ठीक आहे, त्यानंतर प्रतिज्ञापत्रांचे प्रशासन, कायदेशीर आणि प्रशासकीय कार्यवाहीमध्ये महत्वपूर्ण शपथपत्र जे आहे ते शपथपत्र ते देऊ शकतात. त्यानंतर तुम्ही नॉन क्रिमिनल काढता, ठीक आहे, जातीची प्रमाणपत्र तुम्ही काढत असता, डोमिसिल सर्टिफिकेट काढत असता, अनेक महत्वाचे जे कागदपत्र तुम्ही काढता तर ते नायब तहसीलदाराच्या टेबलकडूनच पुढे तहसीलदाराकडे आणि पुढे एस डी एम कडे जातात. ठीक आहे, हे सगळं महत्वाचं काम जे आहे ते नायब तहसीलदाराला करावं लागतं. त्यानंतर ग्राम प्रशासन, नायब तहसीलदाराच्या भूमिकेत त्याच्या कार्यक्षेत्रातील गावाच्या कारभारावर देखरेख करणे सुद्धा हे काम आहे. ठीक आहे, तलाठी कोणाला रिपोर्ट करत असतो? नायब तहसीलदार आणि तहसीलदाराला रिपोर्ट करत असतो. तलाठी हा सर्वात खालच्या लेवलवर असलेला महसूल अधिकारी आहे. त्याला गावाचा तहसीलदार असेही म्हटला. ठीक आहे, तर हे सगळे मुद्दे महत्वाचे आहेत. हे सगळे काम कोणाचे आहेत? नायब तहसीलदाराची काम आहे. आता तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांच्यामध्ये काय फरक आहे? तर तहसीलदार क्लास वन ची पोस्ट आहे, नायब तहसीलदार क्लास टू ची पोस्ट आहे. ठीक आहे, महसूल आणि प्रशासकीय बाबींचं व्यवस्थापन करण्यासाठी तहसीलदार आणि नायब तहसीलदार हे दोघेही सोबत काम करताना आपल्याला दिसतात. दोघांमध्ये फरक काय आहे? तहसीलदार प्रशासकीय आदेशामध्ये ज्यांचं उच्च स्थान आहे त्यांना जास्त अधिकार असतात. ठीक आहे, ऍब्सोल्यूट पॉवर असतात. तहसीलदारापेक्षा नायब तहसीलदाराला कमी अधिकार असतात, तो त्याला सपोर्टिव्ह म्हणून काम करतो. महत्वपूर्ण निर्णय घेण्याचा अधिकार तहसीलदाराला असतो आणि हा निर्णयाची अंमलबजावणी करतो, इम्प्लिमेंट करतो. मोठे प्रशासकीय अधिकार क्षेत्र तहसीलदाराला आहे आणि नायब तहसीलदाराला छोटासा उपविभाग वगैरे दिला जातो. जमिनीचे वाद आणि महसूल समस्यांसारख्या गुंतागुंतीच्या बाबी या तहसीलदार हाताळतो आणि नायब तहसीलदार जो आहे तो दैनंदिन प्रशासकीय काम जे आहे तो हातामध्ये घेत असतो. ठीक आहे, आता बघा सारांश काय आहे ह्या सगळ्या गोष्टी आतापर्यंत आपण पाहिल्या. तर आपल्याला कोणती गोष्ट लक्षात आली की भारतीय प्रशासकीय परिदृश्य जे आहे, भारताचं जे प्रशासकीय व्यवस्था आहे, जी सिस्टम आहे, त्यामध्ये नायब तहसीलदार हा तहसीलदाराचा सहाय्यक असतो. ही गोष्ट या ठिकाणी क्लिअर आहे. उद्या 15 वर्षानंतर तो तहसीलदार बनतो आणि डेप्युटी कलेक्टर म्हणून तो रिटायर्ड होतो. ठीक आहे, शेवटचं प्रमोशन कोणतं असतं? डेप्युटी कलेक्टर. महसूल गोळा करणे, जमिनीच्या नोंदींची देखभाल करणे, विविध प्रशासकीय कामांमध्ये योगदान देणे हे नायब तहसीलदाराचं काम आहे. ठीक आहे, तर ही गोष्ट आपण आतापर्यंत जेवढी माहिती घेतली त्या माहितीवरून आपल्याला लक्षात आलेली आहे. ठीक आहे, मग आता हा हे जे नायब तहसीलदार ही जी पोस्ट आहे, मग आता बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की ती राष्ट्रपतींचा आहे का, गॅझेटेड आहे का? ठीक आहे, तर मग नायब तहसीलदार ही जी पोस्ट आहे ती गॅझेटेड आहे. हे भारतीय महसूल विभागाच्या किंवा ज्या राज्यात ते असेल त्या राज्याच्या गट ब च्या सेवांमध्ये येतात. अतिशय महत्वाचं पोस्ट आहे ना. बरेचसे तुम्ही समाजामध्ये गेला आणि तुम्हाला विचारलं तुम्ही काय करता, तुम्ही जर सांगितलं की मी नायब तहसीलदार आहे, तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो, तुम्हाला सहाय्यक म्हणून सगळे बोलावतात. तर हे महत्वाची गोष्ट आहे. दुसरा प्रश्न, तहसीलदार किंवा नायब तहसीलदार हा तहसीलदार
होऊ शकतो, 100% होऊ शकतो. प्रमोशन हे व्हायलाच पाहिजे आणि प्रमोशन होतं. तुम्ही काही दिवस काम केल्यानंतर, काही वर्ष काम केल्यानंतर तुम्हाला प्रमोशन मिळतं आणि शेवटचं प्रमोशन हे उपजिल्हाधिकारी होऊ शकतात. ठीक आहे, हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. आता नायब तहसीलदार होण्यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, तर तुम्हाला एमपीएससी ही जी परीक्षा आहे ती देणं गरजेचं आहे. एमपीएससी मध्ये ही राज्य सेवा ही परीक्षा देणं गरजेचं आहे. ठीक आहे, ही राज्यसेवा परीक्षा वर्षातून एकदा होते. ही परीक्षा एकूण 3 टप्प्यांमध्ये घेतली जाते, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू. ठीक आहे, येस. मग तुम्हाला नायब तहसीलदार बनायचं असेल तर तुम्हाला एमपीएससी राज्यसेवेची परीक्षा द्यावी लागेल. त्याच्यामधून तुम्ही हे जे पोस्ट आहे ती पोस्ट तुम्ही मिळवू शकता. चला, आता नायब तहसीलदार होण्यासाठी वयोमर्यादा काय आहे, तर तुम्ही कमीत कमी वयाची 19 वर्ष पूर्ण केलेली पाहिजे आणि ओपन कॅटेगरी मध्ये असाल तर जास्तीत जास्त वयोमर्यादा आहे 38, आणि जर तुम्ही कॅटेगरीमध्ये येत असाल तर जास्तीत जास्त वयोमर्यादा ही 19 ते 43 आहे. म्हणजे वयाच्या 43 वर्षापर्यंत तुम्ही ही परीक्षेची तयारी करू शकता. क्लिअर आहे, वेल. पुढे नायब तहसीलदार कसे व्हावे, तर एमपीएससी कडून परीक्षा घेतली जाते जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, आणि या परीक्षेच्या माध्यमातून तुम्ही नायब तहसीलदार ही जी पोस्ट आहे ती घेऊ शकता. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की सॅलरी किती असते. आता नुकतंच महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एक ठराव पास केलेला आहे बोलले की ज्यामध्ये नायब तहसीलदाराची सॅलरी वाढवण्यात यावी असं ठरलेलं आहे. पण तुमचा सॅलरी किती आहे, तर बघा 38,600 ते 1,22,800. ठीक आहे, मग आता ही जी 38,600 ही बेसिक सॅलरी आहे, याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ऍड होतात. हे बऱ्याचशा गोष्टी ऍड झाल्यानंतर तुमची सॅलरी ही जवळपास 75,000 आसपास जाते. म्हणजे दर महिन्याचा तुमचा जो पगार आहे तो किती असतो, 75,000. आता हा जर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने काही त्याच्यामध्ये बदल केले तर 10 ते 15,000 रुपये सॅलरी तुमची पुन्हा वाढेल. ठीक आहे, हा तुमचा पगार आहे. तुम्हाला सरकारी क्वार्टर मिळतात, राहायला क्वार्टर मिळतात, ते क्वार्टर मध्ये तुम्ही राहू शकता. त्यानंतर तुम्हाला जॉबची सिक्युरिटी मिळते, अधिकार मिळतात. पण दर 3 वर्षानंतर तुमची मात्र बदली होऊ शकते. 3 वर्षाच्या आधी सुद्धा तुमची बदली होऊ शकते. महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये कुठेही तुमची बदली होऊ शकते. ठीक आहे, हा महत्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला नायब तहसीलदार व्हायचं असेल किंवा एमपीएससी मधून एमपीएससी या परीक्षेच्या माध्यमातून कोणताही अधिकारी व्हायचं असेल, तर आपण 2024-25 ची बॅच सुरू केलेली आहे. या बॅचची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये उपलब्ध आहे. त्या लिंक वर जाऊन तुम्ही डायरेक्ट या बॅचला एनरोल करू शकता. या बॅचचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला मेंटॉरशिप प्रोग्राम मिळतं. मेंटॉरशिप म्हणजे काय, तर जे ऑफिसर्स आहेत की ज्यांनी स्वतः पोस्ट काढलेली आहे की तुम्हाला ज्या ठिकाणी मेंटॉर म्हणून काम करणार आहे, तुम्हाला प्रॉपर मार्गदर्शन करणार आहे, डिरेक्शन देणार आहे, सुरुवात कशी करायची, अभ्यास कोणता करायचा, कुठकुठली बुक्स वाचायची, अभ्यास करताना जर जे चॅलेंजेस येतात त्याला कसं फेस करायचं, हे सगळं तुम्हाला पूर्ण कोर्स कम्प्लीट होतपर्यंत तुम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे. सोबत तुम्हाला 10 पेक्षा जास्त बुक्स अवेलेबल असणार आहे. प्रत्येक विषयाची 1,000 पेक्षा जास्त प्रश्न सोडवून घेतला जाणार आहे. 500 पेक्षा जास्त टेस्ट तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल आहे. दुसरी कुठलीही टेस्ट लावायची तुम्हाला गरज नाही आहे. ठीक आहे, त्यानंतर दुसरी जी बॅच आहे कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी, ज्यामध्ये एसटीआय, पीएसआय, एएसओ हे तुम्ही बनू शकता, टॅक्स असिस्टंट बनू शकता, क्लर्क बनू शकता, एमपीएससी तुम्ही होणाऱ्या परीक्षेतून. तर ही जी बॅच आहे जी या बॅचची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे, तुम्ही त्याला क्लिक करून या बॅचला एनरोल करू शकता. आता सध्या सेल चालू आहे म्हणून लवकरात लवकर तुम्ही ऍडमिशन घ्या. या ऑनलाईन क्लासचा फायदा काय आहे, फायदा हा आहे की तुम्ही तुमच्या वेळेवर तुम्ही ज्या ठिकाणी आहे जिथे जॉब करत आहे कॉलेजला आहे तिथे तुम्ही लाईव्ह क्लास करू शकता. ठीक आहे, किंवा मग तुम्ही तुमच्या वेळेवर क्लास करू शकता, कारण रेकॉर्डिंग असते प्रत्येक क्लासची, तुमचा एकही क्लास मिस होणार नाही. ठीक आहे, आणि घर बसल्या तुम्ही तुमचं अधिकारी बनण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. ठीक आहे, आणि याची जी फीस आहे ती फार कमी आहे. सध्या सेल चालू आहे. जर तुम्हाला कंबाईन परीक्षेची तयारी करायची असेल तर 18 महिन्यांचं सबस्क्रिप्शन म्हणजे 18 महिन्याचा क्लास तुम्ही फक्त 3,184 रुपयांमध्ये लावू शकता. आणि यासाठी जो कोड तुम्हाला वापरायचा आहे तो आहे वैभव. हा कोड वापरला की तुम्हाला हा डिस्काउंट मिळेल. ठीक आहे, दुसरा यशोदय नावाची नवीन बॅच आपण स्टार्ट केली आहे एमपीएससी राज्यसेवा 2025 साठी आहे, ज्यामध्ये 80,000 रुपयाचं सबस्क्रिप्शन केवळ तुम्हाला 32,499 रुपयांमध्ये मिळत आहे. 18 महिन्याचं सबस्क्रिप्शन असणार आहे आणि हे सुद्धा तुम्हाला हा जो कोड आहे हा कोड वापरून तुम्हाला हे सबस्क्रिप्शन मिळणार. ठीक आहे, तर हा कोड नक्की वापरा आणि तुम्हाला एवढ्या कमी पैशामध्ये मेंटॉरशिप प्रोग्राम बुक्स मिळणार आहे 10,000 पेक्षा जास्त किमतीचे. तर हे करून तुम्ही हा जो कोर्स आहे तो कोर्स तुम्ही करू शकता, घर बसला करू शकता, पुण्याला जाऊन 1,00,000 रुपये खर्च करायची गरज नाही आहे. तर तो तास आज आपण या ठिकाणी थांबूया. पुढच्या सेशनमध्ये एका नवीन पदाची माहिती घेऊन येऊया. ओके, तुर्तास या ठिकाणी थांबूया. अभ्यास करा. ठीक आहे.
आणि यशस्वी व्हा. ऑल द बेस्ट. बाय बाय. टेक केअर.